नमस्कार सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सुवर्णाज रेसिपी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण हॉटेलपेक्षाही जबरदस्त चवीची मटार मेथी मलाई आणि सोबतच गरमागरम नान ही रेसिपी बघणार आहोत नान आपण नेहमी मैद्याचंच खातो पण आज आपण नान गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि या रेसिपीसाठी आपण अगदी हाताखालच्या वस्तू वापरलेल्या आहेत सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आजच्या या रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण ग्रेवीचं प्रिपरेशन बघूया त्यासाठी एक चमचा तूप हलकं गरम करून त्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत लसूण चांगला भाजला की यामध्ये आपण अर्धा इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया आलं बारीक कापल्यामुळे ते छान भाजलं जातं आणि वाटते वेळी चांगलं बारीक वाटलं जातं बारीक गॅसवर आपण आलं आणि लसूण छान भाजून घ्यायची आहे आता यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेऊया इथे आपण कुठल्याही प्रकारचं लाल तिखट वापरणार नाही त्यामुळे मिरची हिरवी मिरची जसं तुम्हाला तिखट आवडेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घालायची आहे आलं लसूण मिरची छान भाजून झालेली आहे आता यामध्ये मी तीन कांदे असे बारीक पातळ चिरून घेतलेले आहे उभे स्लाईस करून घ्यायचे आहे आणि हा कांदा थोडा पातळ कापायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो आता गॅस थोडासा फास्ट करून कांदा छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये कांदा भाजल्यामुळे एक छानच टेस्ट येते तर इथे बघा कांदा छान भाजत आलेला आहे कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल इतपत छान कांदा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जर का जास्त फास्ट वाटत असेल तर कमी जास्त करून कांदा भाजून घ्यायचा पण कांदा करपला नाही पाहिजे याची खात्री आणि काळजी घ्यायची आहे तर इथे बघा किती मस्त असा कांदा भाजलेला आहे हलका हलका त्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे अजून दोन ते तीन मिनिट छान असा कांदा आपण भाजून घेऊया तर बऱ्यापैकी आपला कांदा छान भाजून झालेला आहे आता यामध्ये दोन टोमॅटो मी बारीक चिरलेले आहेत ते घालून घेते कांदा टोमॅटो थोडंसं गॅस फास्ट करून पटापट पर परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट कांदा टोमॅटो छान मिक्स झाला पाहिजे आता यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा कप एकदम गरम पाणी घालून घेणार आहे मी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की यावर झाकण लावून एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे गॅस बारीक करून घ्यायचा आणि पाच मिनिट वाफ काढून घेतली तरी ते वाफ काढून झालेली आहे झाकण काढून घेतलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा गॅस बारीक करून पाच ते दहा मिनिट थोडंसं वाफवून घेऊया दहा मिनटानंतर मी झाकण पुन्हा काढून घेतलेलं आहे बघा कांदा टोमॅटो छान असा शिजलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचं आहे आता परत मी एक चमचा ते तूप गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धा जोडी मेथी अशी बारीक कापून घेतलेली आहे ती घालून घेऊया इथे गॅस थोडासा फास्ट करून हे पटापट परतवून घेऊया आणि यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मेथी तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे आणि गॅस बारीक करून पाच मिनिट चांगली वाफवून घेऊया आता पाच मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे तुम्ही बघा छान असं पाणी सुटलेलं आहे मेथीला एकदा चमच्याने हलवून घेऊया आणि इथे मी पाव किलो मटार असे वाफवून घेतलेले आहेत आता हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मटार साईडला शिजवून घेतल्यामुळे थोडा वेळ कमी लागतो म्हणून मटार मी थोडेसे वाफवून घेतलेले आहेत मेथीमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत आता झाकण लावून पाच मिनिट वाफ काढून घ्यायची मस्त असे मटार मेथीमध्ये मुरलेले आहेत बघा आणि पाणीसुद्धा छानसं सुटलेलं आहे मे मेथीला आता हे पाणी चांगलं आटवून घ्यायचं आहे मटार पण छान मेथीमध्ये शिजले त्यामुळे एक छानच टेस्ट येते आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मेथी शरीरासाठी अत्यंत अत्यंत अशी उपयुक्त आहे आणि मटार मेथी खाल्ल्यामुळे छानच टेस्ट येते एकदम बघा आता हे छान पाणी असं सुकत आलेलं आहे बऱ्यापैकी पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे यातलं मटारमध्ये चांगलं पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे पूर्ण भाजी ड्राय झालेली आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे परत एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे चा जिरं चांगलं फुल्लं पाहिजे इतपत चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे छानसं जिरं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण पुढील वस्तू घालूया तर मी ते तीन ते चार लवंग घेतलेले आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत लवंग घालून झालं की यामध्ये मी छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेते थोडंसं परतवून घेऊया आणि आता आपण कांदा टोमॅटो वाटून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे ही कांदा टोमॅटोची ग्रे ग्रेवी आहे कांदा टोमॅटो थंड करून मी मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊया तुपामध्ये हा मसाला जो आहे हा छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये गॅस हलकासा फास्ट करायचा आणि हे परतवून घ्यायचं छान असं यामध्ये मी आता पाव चमचा हळद घालून घेणार आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि गॅस बारीक करून छान अशी ही ग्रेव्ही या मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे तर बघा किती छान असा रंग आलेला आहे मस्त तर झाकण लावून एक दोन ते तीन मिनिट हे छान भाजून घेऊया आता झाकण काढलेलं आहे मसाला मस्त असा मुरलेला आहे तुपामध्ये बघा आता यामध्ये थोडंसं मिक्सरच्या वांड्यामध्ये गरम पाणी घालून थोडंसं घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक पाच मिनिट झाकण लावून हे छान वाफवून घेऊया पाच मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे हलकंसं हलवून घेऊया छान सगळीकडून आणि आता यामध्ये आपण मटार आणि मेथी जी आपण साईडला ठेवली होती ती घालून घ्यायची मटार आणि मेथी तुपामध्ये छान भाजून घेतलेली आहे त्यामुळे मस्त अशी टेस्ट येणार आहे ग्रेवीला आणि भाजीलासुद्धा आता हे मिक्स करून घेऊया छान असं भाजी अतिशय सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडंसं मीठ घालून घेऊया पण लक्षात असू द्या मटारमध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं होतं मेथीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ अगदी काळजीपूर्वक घालायचं आहे एकदा छान मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मसालाही लागेल मीठही लागेल आता झाकण लावून हे चांगलं वाफवून घेऊया आपण इथे मी पाणी अजूनही वापरलेलं नाही बघा तर छान उकळी आलेली आहे मस्त असा मटार मसाला शिजलेला आहे आपल्या आता याला आपल्याला एक ट्विस्ट द्यायचं आहे तर त्यासाठी मी अमूल फ्रेश क्रीम वापरणार आहे अमूल फ्रेश क्रीम अर्धा कप घ्यायची आहे आणि अर्धा कप अमूल फ्रेश क्रीम आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे क्रीम घातल्यामुळे अतिशय उत्तम अशी टेस्ट येते क्रीमच्याऐवजी तुमच्याकडे जर का घडा घरातली घट्ट मलाई असेल तीसुद्धा वापरली तरीही चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी वापरायचं इथे आपल्याला उकळतं गरम पाणी वापरायचं आहे आणि ग्रेव्ही आपल्याला जशी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे ठेवायची आता ही भाजी थोडीशी घट्टच असते त्यामुळे मी थोडीशी घट्टच ठेवणार आहे आता बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी आपली मस्त तयार झालेली आहे आता आपण नान बनवायला घेऊया तर त्यासाठी नॉर्मल आपलं चपातीचं पीठ असतं त्याचा हा गोळा आहे हा अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे तेल लावून आणि याला आपण जशी आपण घडीची चपाती करतो त्याप्रमाणे असा हा ट्रँगल करून घ्यायचा आहे थोडंसं सुक पीठ लावून घेऊया यावर आणि आता बघा अशा प्रकारे त्रिकोण लाटायचा आहे नानचा आकार तुम्हाला जसा हवा तसा ठेवू शकता राऊंड पण ठेवू शकता हरकत नाही आता यावर थोडेसे काळे तीळ घालून घेऊया मला तीळ फार आवडतात त्यामुळे मी थोडे जास्तीचेच घालणार आहे थंडीचे पण दिवस आहेत मस्त असे तीळ खाल्ल्यामुळे शरीराला छान उष्णता पण मिळते थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया इथे ठेचलेला लसूण घातला तरी चालेल म्हणजे आपलं गार्लिक नानसुद्धा होईल हलकीशी लाटणी फिरून घ्यायची म्हणजे हे चांगलं आतमध्ये चिकटलं जातं आता तव्यावर घालून छान अशी भाजून घ्यायची आहे काय मस्त दिसतोय बघा आता ही फ्लिप करून दुसऱ्या बाजूला पण छान भाजून घेऊया हलकं हलकंसं आता कपड्याने दाबून घेऊया म्हणजे साईडच्या ज्या कडा आहेत ह्या छान भाजल्या जातील परफेक्ट काय सुंदर रंग दिसतोय बघा दोन्ही साईडला मी कपड्याने असं छान दाबून दाबून भाजून घेतलेल्या आहेत कडा सुद्धा आता यावर तूप सोडायचं आहे आणि खुसखुशीत अशी भाजेल याप्रकारे हा या नान भाजून घ्यायचा आहे कुसकुशीत भाजला पाहिजे गॅस बारीक करून व्यवस्थित अगद थोडा वेळ लावून दाबून दाबून हे छान भाजून घ्यायचं आहे चमच्याने सगळीकडून व्यवस्थित कडा अशा थोड्याशा प्रेस करायच्या आणि दाबून घ्यायच्या तुम्ही बघू शकता छान असं क्रिस्पीनेस आला आतवरती ते बघूनही समजतं असा क्रिस्पीनेस आला पाहिजे काय परफेक्ट दिसतं आहे बघा मस्त थोडंसं प्रेस करून आपण छान दोन्ही साईडला अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी आपलं छान भाजून झालेलं आहे दोन्ही साईडला आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती अफलातून सुंदर दिसतं आहे तर गरमागरम नान आपलं तयार झालेला आहे सोबतच त्याच्यासोबतच मिल तयार झालेली आहे तर मटार मेथी मलाई आणि गरमागरम नान ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आय होप तुम्हाला रेसिपी नक्की आवडलेली असणार हे दिसायला किती अतिशय सुंदर दिसतं आहे बघा आणि वरून थोडंसं जर का क्रीमचं डेकोरेशन केलं तर चेरी ऑन द टॉप झालं तर ही रेसिपी कशी झालेली आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद छान रेसिपीसहित पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत ब बाय